चला तानी गया बड़ा हरामी हो बेटा। दुर्गा माते की जय। प्लीज सब सपक कर सारा खबर सबर कराए सारा कब नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनल वर। अरे हो हो, माहिती आहे, गरबा खेळायला घाई होते विहंगाला आमच्या। बघा इकडे स्टिक्स आणलेले आहेत सगळ्या दांडिया। तर मी काय म्हणत होतो, सिद्धिविनायक नगर म्हणून एरिया आहे, तिथे खूप लोक येतात एकत्र, तिथे गरबा खेळायला जातो दांडिया। काय रे बरं नाही आहे की काय? सर्दी झाली, त्याला थोडीशी सर्दी झाली। तुम्ही बघितलाच असाल माझा प्रिव्हियस व्लॉग, तिथे मला खूप चांगला सपोर्ट मिळाला आणि तो व्लॉग मी पर्सनली सांगायचं म्हटलं तर खूप एन्जॉय केला। त्यात सारख्याजम पण होता, एंटरटेनमेंट पण होता, सगळ्या गोष्टी होत्या, कॉम्बोज होता एक प्रकारे। जर कोणी तो व्लॉग अजून बघितला नसाल तर तो बघा, RMCET माझ्या कॉलेजचं नाव आहे। प्रिव्हियस व्लॉगला तुम्ही जेवढं प्रेम दिला तेवढंच प्रेम या व्लॉगलाही द्याल। तर चला आता निघूया। मस्त वाटलं, आपल्यापेक्षा जास्त इथे मजा आली ना। विहंग, तुझ्या फ्रेंड्सची नाव काय? शौर्या। भेटलास ना तू तिला? किती दिवसांत भेटला? बाप रे, मिस केलंस तिला? बड़ा हरामी हो माय गॉड। ठीक आहे, उद्या येऊया भेटायला तिला। हा फिलहाल बाय बाय। तर आता कार्यक्रम संपला, आता मस्तपैकी खिचडी भात टेस्ट करायला मिळतोय। कोळीकर तर आधीच असतात घेऊन खिचडी भात, त्यांचा अर्धा संपला, पण आता मी संपवतो। दिसायला तर खूप टेस्टी दिसतोय, आता थोडी चव घेऊया। चव कशी आहे? एक नंबर, एक नंबर संपला तुझं? एक नंबर अजून एकदा घेणार। अनिल दादा कसं आहे? कुंदर अप्रतिम, और कुछ? और कुछ? हाँ बोला ना, तुम्ही बोला। जबरदस्त अफलातून ओके मध्ये आहे। तर खिचडी भात खाऊन झालेला आहे आणि आता आम्ही परत आमच्या घरी निघालोय। इथला कार्यक्रम संपला आहे, आता उद्या परत आहे। मी विचार करतोय उद्या कॉलेजला जाऊ की इथे थांबू, हे पण बोलवत आहेत, कॉलेजमधले मित्र पण बोलवत आहेत। तो बघू, विचार करतो आज रात्रभर आणि मग तुम्हाला कळेलच पुढच्या व्हिडिओमध्ये।
छोटा बच्चा आइसक्रीम खाने के लिए बेताब हो रहा है। मस्त जोक मारा रे, ये हंस रहे अलकट हंस। बैक टू पवेलियन। आपली देवी आता निघत आहे विसर्जनासाठी। इथे गांधीवरात रात्री विसर्जन होतं। इथे एक जवळपास नदी आहे, बोलत सप्तलिंगी नदी आहे। तिथे विसर्जनासाठी सोय सर्व केलेली आहे आणि तिथे सर्व प्रिकॉशन्स वगैरे सेफ्टी जॅकेट वगैरे सर्व तिथे ठेवलेले आहे। आता तुम्ही बघू शकता ती बघा देवीचं विसर्जन चाललेली आहे। तर आपण आता तिथेच भेटूया, सो चला। इथे पाठी कांजीवरातलीच नदी आहे, नदीचं नाव कांजीवरा कांजीवरा केरी आहे। खरं म्हणजे देवरुखीच नदी आहे। या नदीला सप्तलिंगी असं म्हणतात। म्हणजे या नदीच्या काठावर सात शंकराची मंदिर आहेत। मुण्यात देवीला असं नदीला नाव पडलं सप्तलिंगी। इंटरेस्टिंग आहे। इथे विसर्जन होणार आहे आपल्या देवीचं। देवी आली ऑलमोस्ट इथे। इथे लोकं जमलेली आहेत आणि काळोखात त्यांना प्रॉपर अशी नदी दिसत नाही आहे। सकाळी यावं लागेल, पण आता मला सकाळी लवकर उठून आहे ना, माझ्या घरी जायचं आहे, घरातून ओरडतील। तर हाय या बाबूराव, कष्ट आले तुले विसर्जनाचे। मी ट्राय करतो काही क्लिप शेअर करायला। तुझ्या हातात कोणी दिलं? ओय वापस राकुसे। दुर्गा माते की जय। सदा सर्वदा। हे चला मोबाईलच्या लाईटी लावा सगळ्यांनी। संतराम शब्द आला की समजा नमस्कार मंडळी, मी आज सकाळीच 9 वाजता आलो देवरुखवरून रत्नागिरीत। कांजीवरातला नवरात्रोत्सव तुम्हाला नक्कीच आवडला असेल। आम्ही खूप मजा केली, तुम्ही बघितलं असाल। आणि विसर्जन पण एकदम चांगलेपणे पार पडलं। गावाला जवळजवळ 3 वाजले आणि मग एवढं लेट झालं म्हणून आम्ही सचिनच्या घरी थांबलो आणि सकाळी 6 वाजता उठून 7:30 बसने मी रिटर्न रत्नागिरीत आलो। बाकी सगळे पण आपापल्या घरी गेले। खूप मजा केली या नवरात्रोत्सवामध्ये, खूप मेमोरेबल होता। फर्स्ट ऑफ ऑल माझ्या कॉलेजमधलं सर्वात फर्स्ट मी एक्सपिरियन्स केलं, मग देवरुखातलं एक्सपिरियन्स केलं कांजीवरातलं, आणि मी रत्नागिरीतल्या भरपूर ठिकाणी मी मिस केलं। मी माझ्या सोसायटी शेजारच्या सोसायटीमध्ये, तुम्हाला मी स्टार्टिंगला जे दाखवलं ते आमच्या शेजारच्या सोसायटीमधलं आहे। तर मी खूप खूप ठिकाणी जायचं मिस केलं। आता दादाच्या तिथे जातोय, कुवारबाऊच्या देवीचं दर्शन घेतो, आज लास्ट दिवस आहे। आणि तिकडे तर प्रचंड गर्दी असते, तिथे पण खूप जल्लोषात सर्व चालू असतं। ठीक आहे, ह्यावेळी नाही तर पुढच्या वेळी तरी होईल। हां दुपारी एवढी गर्दी नसते। हा आता दुपारी गर्दी नाही आणि आमच्या घरी एक कार्यक्रम आहे छोटासा, आज दसरा आहे। तुम्हाला सगळ्यांना दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा। आज मुहूर्तावर आम्ही सगळे एकत्र आलोय, आम्ही सगळे आता चाललो आहोत। तुम्ही कुठे कुठे गेला होता देवीच्या दर्शनाला? भगवतीला गेलेला? मी तिथे पण जायचं मिस केलं यार, यावे नेक्स्ट टाइम नक्की। तू अरवा
तुम्ही दोघी कुठे गेलेला? आराध्या आडिवऱ्यात गेलेला? अरे मी ते पण मिस केलं. नेक्स्ट टाइम पक्का तिकडे जायचंय मला. हा बोल. अरे बोल काहीतरी. गेली होतीस काय देवी दर्शनाला नवरात्रोत्सव मध्ये? खेळलीस का गरबा? कुठे खेळलीस? कुवारबावला म्हणजे तिच्या भाषेत कुवारबावला. तिथेच आम्ही चाललो होतो. जायचं ना? बाकी काय नाही. तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला हे मला नक्कीच सांगा. बघितलं असाल इथे इथे गरबा खेळला जातो. इकडे सगळं आयोजित होतं आणि ते खूप प्रचंड गर्दी असते. मी सपोज स्टेटस वगैरे बघितला खूप खूप गर्दी होती. आणि माझा इथे दादा राहतो त्यामुळे मला माहिती आहे. मी लहानपणी यायचो त्यानंतर मी कधी आलो नव्हतो. खूप मजा येते. एकदा तुम्ही अवश्य भेट द्या या ठिकाणी. मी तुम्ही देवीची मूर्ती बघितलं असाल. मला खूप बघून चांगलं वाटलं. खूप सुंदर अशी मूर्ती बनवली आहे. आणि बाकी काही नाही. आता आम्ही घरी रिटर्न चाललो आहे. वाटेत कुठेतरी थांबू कारण घरून कॉल येत आहेत. जेवण झालेलं आहे. जेवायला जायला लागेल. वाजले 1:17 ऑलमोस्ट 1:15 वाजलाय. तर नवरात्रोत्सव संपला. आता बघू नवीन फेस्टिवल कुठचं येत आहे. दिवाळी. बरोबर. दिवाळी 2 आठवड्याने दिवाळी. या वीक मध्ये ना या वर्षी आहे ना सण म्हणजे असे म्हणजे एका लाईनीमध्ये आलेत. म्हणजे फटाफट आता हल्लीच गणपती येऊन गेले. आता नवरात्रोत्सव चालू होऊन संपला. आता 2 आठवड्यानंतर दिवाळी येते. मजा येते. पण हे ट्रॅफिक बघून खूप वैताग येतोय. या ट्रॅफिक मध्ये लवकरात लवकर बाहेर पडायचंय. तर इथे आम्ही फोटोशूट साठी थांबलो होतो. आता आम्ही घरी चाललोय. ही दादाने XUV 700 घेतली. तुम्हाला सांगायला लेट केलं. देवीचं दर्शन झालं आणि आमचा फोटोशूटही झाला. मला सगळ्यांना फोटोज काढायचे होते. घरून कॉल येत आहेत आम्हाला. आता आम्ही निघालोच आहोत. आम्ही ऑन द वे आता घरी चाललो आहोत जेवायला. हा ओंकार दादा. त्यांनी XUV 700 घेतली. ॲक्च्युली मी हे सगळं गणपतीमध्ये गणपतीच्या ब्लॉगमध्ये शूट केलं होतं. पण अनफॉर्च्युनेटली मी तो ब्लॉग अपलोड करू नाही शकलो काही रिझन्समुळे. नेक्स्ट टाईम असं नाही होणार. कारण तो ब्लॉग खूप इंटरेस्टिंग आणि एक नंबर होता. पण ठीक आहे आता जाऊ दे. तर आता ब्लॉग एंड करायची वेळ झालेली आहे. तुम्ही या ब्लॉगमध्ये फर्स्ट ऑफ ऑल सिद्धिविनायक सोसायटी, सेकेंडली अंबौला देवरुखमध्ये कांजीवरा, आणि त्यानंतर आपण कुठे कुवारबावला भेटलो. 3 लोकेशन्स. आणि लास्ट बट नॉट लिस्ट आता आम्ही घरी रिटर्न चाललोय. सो या ब्लॉगमध्ये खूप असा म्हणजे कंटेंट होता. आय होप तुम्हाला आवडलं असेल. आणि गेला जो नवरात्रीचा व्लॉग मी शूट केला होता नवरात्री 2K20 माझ्या कॉलेजचा RMCTचा, त्याच्यासाठी तुमच्याकडनं मला प्रचंड लव अँड सपोर्ट मिळाला. मी खूप थँकफुल आहे आणि असंच मला सपोर्ट करत राहा. बाकी काय बोलणार नाही दादा. खूप चांगलं वाटलं मला. आणि ह्या व्लॉगला पण तेवढे चांगले व्ह्यूज येतील अशी मी आशा करतो. सो गाईज लेट्स कॅच अप इन द नेक्स्ट व्लॉग. टिल देन स्टे दिस, स्टे सेफ. बाय बाय. लाईक, शेअर अँड सबस्क्राइब. गाईज सबस्क्राइब काय? सबस्क्राइब. सगळ्यांनी सबस्क्राइब करा. Si el ritmo te lleva a mover la cabeza y empezamos como es, como es.